नमस्कार, मी अश्विनी जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते 9:30 बातम्या नसत्याच्या पत्यांमध्ये। दिवसभरात युट्यूबवर घडणाऱ्या घडामोडींविषयी आपण बोलत असतो। सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे बातम्या पुढील प्रमाणे। आता युट्यूबवरती एक फ्रॉड चालू आहे। युट्यूबर्सच्या नावाने किंवा क्रिएटर्सच्या नावाने तुम्हाला एक कमेंट येते, त्या लिंकवर क्लिक करायला सांगते किंवा तुम्हाला टेलिग्रामवरती कनेक्ट होण्यासाठी आमंत्रित करते। तर अशा कमेंट ह्या फेक कमेंट्स आहेत। कुठलाही युट्यूबर आणि क्रिएटर तुम्हाला अशा कमेंट किंवा मेसेजेस करणार नाही, कारण कुठल्याही युट्यूबरला त्याला बोलायचं असेल व्ह्यूअर्ससोबत तर तो आपल्या व्हिडिओ थ्रू बोलतो किंवा व्हिडिओ बनवतो किंवा लाईव्ह घेतो। त्यामुळे असला कुठलाही क्रिएटर तुम्हाला कमेंट करणार नाही। ह्या कमेंटला तुम्ही निग्लेक्ट करा, त्याच्यावरती क्लिक करू नका। क्लिक केलं तर तुमचा मोबाईल हँग होऊ शकतो, मोबाईलमधला डाटा ट्रान्सफर होऊ शकतो, तुमच्या बँकेमधला जे पैसे आहेत ते जाऊ शकतात, काहीही होऊ शकतं, शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सला विनंती आहे, तुम्ही असल्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका। आणि दुसरी गोष्ट, यूट्यूबशी निगडीत नाही आहे पण तरी पण आपल्या ऑडियन्सला अवेअर म्हणून एक मेसेज द्यावा असा वाटतो। आता व्हॉट्सअप कॉलिंग किंवा व्हॉट्सअपवरती एक मेसेज येतो, तुम्हाला 3 व्हिडिओ बघायचे आहेत यूट्यूबचे, त्याला लाईक करायचं आहे, मग तुम्हाला 150 रुपये मिळतील। आणि असे मेसेज हे जे टास्क आहे तुम्हाला दिवसभरात भरपूर करायचे आहेत आणि त्या बदल्यात तुम्हाला 3 व्हिडिओच्या बदल्यात तुम्हाला 150 रुपये मिळणार आहे। जर तुम्हाला असं काम कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही मला टेलिग्रामवर कॉन्टॅक्ट करा। असा कमेंट तुम्हाला येऊ शकते किंवा असे मेसेज येऊ शकतात तुम्हाला व्हॉट्सअपवरती, तर या मेसेजला बळी पडू नका। माझ्या जवळच्या मित्राला सेम मेसेज आलेला आहे आणि ते ज्या गावात राहतात त्या गावामध्ये एका व्यक्तीसोबत फ्रॉड झालेला आहे। त्यामुळे कोणीही तुम्हाला फुकट पैसे वाटणार नाही, याची काळजी घ्या। कोणीही फुकट पैसे देत नाही, मेहनतीशिवाय आपल्याला पर्याय नसतो। त्यामुळे अशा कुठल्याही स्कॅमला बळी पडू नका आणि कुठल्याही गोष्टीमुळे तुम्हाला पैसे मिळतील असं अजिबात नाही आहे। त्यामुळे फक्त मेहनत करा, ह्या फ्रॉड लोकांपासून 100 हात दूर राहा। तर आता बोलूया आपण युट्यूबवरती घडलेल्या घडामोडींविषयी। तर युट्यूबवरती तुपे आणि मिसळ फॅमिलीवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तुपे फॅमिली मध्ये जी मिसळ फॅमिली आहे, तुपे फॅमिली एक आहे योगिता तुपे आणि पूनम तुपे, तर यांच्या ज्या भाऊजया आहेत पिंकी मिसळ आणि दुसरी आहे विद्या मिसळ। आता विद्या ही नवीन सून आहे, हिच्या हाताला काही दिवसांपूर्वी आपण जखम बघितली, चाकू लागला हे आपल्याला कळालं। चाकू लागला नाही तर तिने तो स्वतः लावून घेतलेला आहे, त्याचं रिझन आहे नवरा बायकोचं भांडण। आणि दुसरं रिझन आहे, त्यांना एक कमेंट येत होती की मी तुझ्या आत्याचा मुलगा आहे की काय तू माझी गर्लफ्रेंड आहे, असं काहीतरी त्या कमेंट्स येत होत्या। त्या कमेंट माझ्या काही लक्षात आल्या नाही पण त्या कमेंटमुळे काहीतरी वाद झालेला आहे आणि त्या वादातून त्यांनी तसं पाऊल उचललं। आणि जे विद्या आहे, विद्याचे आई वडील विद्याला भेटायला आले, विद्याला हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेले। आता विद्याने प्रॉमिस केलंय की मी इथून पुढे असं करणार नाही आणि त्यांचं भांडण मिटलेलं आहे। हे भांडण मिटत नाही तर लगेच भांडण निर्माण झालेलं आहे पिंकी ताई पिंकी वहिनी आहेत त्यांच्या सोबत। आता असा दावा केला जातोय की पिंकीची चॅटिंग पकडली आहे तिच्या हस्बंडने, म्हणजे चॅटिंग म्हणजे एक्स्ट्रा मॅरिकल अफेअर। एका व्यक्तीसोबत ती फोनवरती तासन तास बोलायची, मेसेजेस थ्रू सेल्फी पाठवायची, त्याच्याकडनं गिफ्ट्स घ्यायची, तो खूप श्रीमंत आहे असं त्यांच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे। आणि या बाबतीतचे सगळे व्हिडिओ त्यांच्या दोन्ही नंदा आणि सगळ्यांच्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील। आणि पिंकी परेशान आहे, ती ॲक्सेप्ट करते या सगळ्या गोष्टी, रडत आहे आणि ती कुठेतरी मार खाल्लेला पण दिसला, तिच्या डोळ्याला एक मार लागलेला दिसला आणि तिने ॲक्सेप्ट केलं की तिचं असं काहीतरी होतं। आणि ह्या सगळ्या गोष्टी आता युट्यूबवरती आपल्याला बघायला मिळतात। पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेली फॅमिली, घरातल्यांचा गोंधळ, त्या लहान लेकराकडे बघून वाटणारी लोकांची काळजी, हे सगळं आता अटेन्शन सिकर म्हणून काम करत आहे। हे सगळ्या सेम गोष्टी खरात फॅमिलीसोबत घडल्या होत्या काही महिन्यांपूर्वी। तर जसं सुनेचं कोणासोबत तरी अफेअर पकडलं, चॅटिंग पकडली, मग त्याच्यावरती केस झाली, सुनेला घरातून हकलून दिलं, मुलगी राहिली सासरच्यांकडे, मग बाहेर गेलेल्या सुनेने दावा केला की बाळ माझ्याकडे पाहिजे, मग ते केस कोर्ट आणि भांडण युट्यूबवरती पण आलं। आणि ते जे काय घडलं ते सगळं त्यांनी युट्यूबवरती सांगितलं, युट्यूबवर सांगायचा काही सेन्स बनत नव्हता। आणि तसंच सेम ह्या लोकांनी पण केलं, हे सगळं भांडण आहे, हे सगळं जे एक्स्ट्रा मॅरिकल अफेअर असू दे, चॅटिंग असू दे, जे पण असू दे, याच्याशी रिलेटेड जेवढं काही त्यांना मत मांडायचं आहे त्यांनी सगळं व्ह्यूअर्स समोर मांडलेलं आहे। याच्यातून काय उत्पन्न होणार आहे हे मला माहिती नाही, तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। जसं प्रज्ञाने तिच्या किट्टूला मिळवण्यासाठी केस
टाकलेले आहेत. तसंच पिंकी तिच्या मायरूला मिळवण्यासाठी केस टाकेल का, ती देखील स्ट्रॉंगली उभी राहील का, तिला पण एखादी माला मम्मा मिळेल का, हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजच्या बातम्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि काही विवर्षक काय कमेंट आहेत, त्यांचं मत आहे की यूट्यूबवरती अशा ॲबनॉर्मल सुना कशा, यूट्यूबवरती अशा ॲबनॉर्मल फॅमिली कशा की त्यांच्या घरातले प्रॉब्लेम लोकांना सांगितल्याशिवाय संपत नाही, आणि अशा ॲबनॉर्मल सुना कशा की त्यांचे नवरे इतके चांगले असताना त्यांना दुसरीकडे जाऊन त्यांना अफेअर करावं लागू शकतं. आणि अशा अजून कमेंट होत्या की लोक म्हणत आहेत काही स्त्रिया जे दारुडे नवरे असतात त्याच्यासोबत सुद्धा नेटाने संसार करून दाखवतात आणि आपला जीवन प्रवास पूर्ण करतात, अभिमानात आई वडिलांना अभिमान वाटेल, सगळ्यांना अभिमान वाटेल असं जगून दाखवतात, पण ह्या सुनांना सगळं काही मिळत असताना ह्या असं का करतात, स्वतःच्या लेकरांकडे का नाही बघत, हा प्रश्न काही व्यूअर्सला पडलेला आहे. आणि व्यूअर्सला आता जसं किट्टूबद्दल सहानुभूती वाटत होती तशीच सहानुभूती आता मायरूबद्दल वाटते की मायरू आता कोणाकडे जाईल, मायरूची काळजी कोण घेईल, मायरूचं कसं होईल. तर आता हे सगळं सेम घडताना दिसतंय असं वाटतंय. कुठेतरी यूट्यूबर्सला कोणी स्क्रिप्ट लिहून देतं का, हे नाटक आहे का, यूट्यूबवरती हे सगळ्या गोष्टी नाटक म्हणून दाखवल्या जातात का, सेम गोष्टी का घडतात यूट्यूबर्सच्या आयुष्यामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक यूट्यूबर आहे त्याला यूट्यूबर म्हणायची लाज वाटते कारण तो एक कॉमेडी चॅनल चालवत होता, त्याच्या भावाचा खूप आदर्श आहे, तो चांगले व्हिडिओज बनवतो, त्याचाच हात पकडून ह्यांनी यूट्यूबच्या दुनियेमध्ये पाऊल ठेवलं होतं. आणि ह्या यूट्यूबच्या दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर त्या व्यक्तीला एक दिवस असाच व्हिडिओ बनवला, त्याचं नाव मी आज घेणार नाही कारण त्यांनी खूप गलिच्छता पसरवली आहे, त्यांनी व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये विनाकारण शिव्या देत होता. त्या घाणाऱ्या शिव्या बघून एका व्ह्यूअरने कमेंट केली, ती लेडीज होती, की हा काय फालतूपणा, फालतू या शब्दाला धरून त्या व्यक्तीने त्या लेडीजचं चारित्र्य हनन केलेलं आहे, तिच्या चारित्र्यावरती खूप काही बोललेलं आहे. आणि जर ह्या गोष्टी वाढत राहिल्या, व्ह्यूअर्स इतका अनसेफ फील करतो, एखाद्या युट्यूबरला तो कमेंट करायलाही घाबरतोय, युट्यूबर आपले सबस्क्रायबर कम्प्लीट करण्यासाठी जर इतक्या खालच्या पातळीला युट्यूबवरती बसून शिव्या देत असेल आणि कोणालाही जाऊन धमक्या देत असेल, आणि जर रिॲक्शन रोस्टिंग चॅनल काहीही करू शकत नसतील, व्ह्यूअर्स काहीही करू शकत नसतील, तर आपल्यासारखं दुर्दैव कोणीही नाही, पृथ्वीचा अंत जवळ आलेला आहे हेच यांच्या वागण्यातून दिसून येतं. मला आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी खोट्या वाटायच्या की आपला अंत जवळ आलेला आहे, पण हे असे व्ह्यूअर्स किंवा असे सबस्क्रायबर्स असे युट्यूबर्स बघून असं मला खरंच वाटतं की पृथ्वीचा अंत जवळ आलेला आहे, कारण खुल्लम खुल्ला इतक्या महिलेला इतक्या घनघन शिव्या देण्यात येतात आणि आपलं रक्त इतकं थंड कसं, बाकीचे लोक दादा शांत हो, दादा असं नको बोलू, दादा तसं नको करू, असे गोडगोड बोलणारे व्यूअर्स तिथे का लोंडा घोळत असतील, त्या व्यूअर्सला काही काही खाऊ घातलंय का, त्या व्यूअर्सवरती काही जादूटोणा केलाय का, त्यांना दिसत नाही की हा व्यक्ती एका महिलेची इतकी इज्जत काढू शकतो, तर तुमच्यापैकी कोणाची का इज्जत काढू शकत नाही. आणि अशा पब्लिक अशा लोकांना तुम्ही पब्लिक इन्फ्लुएन्सर म्हणता, ह्या व्यक्तीवरती आवाज उठवण्याची फार गरज आहे. आणि एक SMB म्हणून चॅनल आहे, रोस्टिंग चॅनल आहे, त्या व्यक्तीला खुलेआम धमक्या देण्यात आलेल्या आहेत. बघूया काय होतं पुढे. आणि हे सगळं स्टंट आहे का, तर त्यांना 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आणि अशाच क्रिंज लोकांचं पुढे काय होतं ते सांगायला तुम्हाला माहितीच आहे. हे असे क्रिंज लोक सबस्क्रायबर तर पूर्ण करून घेतात, लोकांचा अपमान करतात, स्वतःला गॉड समजतात आणि वाटेल ते तोंडात येईल ते बोलतात, लोकांचा अपमान करतात, एक दिवस असा येतो यांना व्ह्यूजसाठी, एकेका व्ह्यूजसाठी येतात असतात. आणि नक्की हे होणार, आणि ज्या महिलेला यांनी शिव्या दिल्या त्या महिलेचा तळतळाट नक्की लागणार, कारण त्या महिलेला खूप घाण बोलण्यात आलं, त्याच्या चरित्र्यावर बोलण्यात आलं फालतू या शब्दामुळे. या व्यक्तीचं आज मी नाव घेत नाही आहे कारण ह्या व्यक्तीसाठी स्पेशल व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे याचं नाव मी आज घेत नाही. आणि ज्या लोकांना लाज आत्तापर्यंत वाटली नसेल त्यांनी लाज वाटून घ्यावी आणि या व्यक्तीला जाऊन कमेंट करावी. तर आजच्या बातम्या इथेच समाप्त, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. आजच्या बातम्या इथेच समाप्त.